नमस्कार, वंदन, प्रणाम. जगभरातल्या तमाम मराठी रसिक प्रेक्षकांचं जय जय महाराष्ट्र माझा म्हणत मी सुबोध भावे मनापासून स्वागत करतो. म्हणजे ही निसर्गाला देव मानणारी आपली लोककला. मूर्तीतील देव पाहण्यापेक्षा मातीतील देव पहा अशी शिकवण देते. मग ती माती काळी असो किंवा लाल, या मातीचेच गुणधर्म घेऊन तिथला माणूस सुद्धा घडत असतो. आता तुम्ही म्हणाल की मी आज का इथे तुमच्याशी मातीवर बोलायला आलोय की काय, पण तसं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की कोकणची माती लाल, तिथलं वारं खारं, पण या समुद्राच्या किनाऱ्यावर बसणारा कोळी मात्र गोड स्वभावाचा. कदाचित याचं एक कारण असं असेल की यांच्या चहूबाजूला पाणी असतं, म्हणजे समुद्रातही पाणी आणि नारळातसुद्धा पाणी. मग पाण्याचा इतरांना सामावून घेणारा गुण यांच्यात आला असावा. पण हे सगळं आपल्याला इथे बसून नाही कळणार, त्यासाठी समुद्राची आणि कोकणची सैर आपल्याला करायला हवी. मंडळी, आपण समुद्रावर फिरायला जातो, मजा मस्ती करायला जातो, वाळूतली घरं बांधतो, किल्ले बांधतो, वाळूवर आपलं नाव कोरतो, पण तरीही या समुद्राशी आपली ओळख होत नाही, त्याच्याशी नातं जोडलं जात नाही. खऱ्या अर्थानं या समुद्राशी कोणाची ओळख झाली असेल, परिचय झाला असेल, एक घट्ट नातं तयार झालं असेल. म्हणजे आजकालची गाणी इतकी पटापट होतात आणि गाजतात सुद्धा, त्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्यात कधी मुन्नी तर कधी शिला अशी पात्र असतात. पण हे काही आज नव्यानं होत नाहीये, हा ट्रेंड खूप जुना आहे, फार पूर्वीपासून हे चालत आलंय. फरक फक्त इतकाच आहे की हल्लीची गाणी येतात तशीच निघून जातात, पण पूर्वीच्या काळातली गाणी आजही आपण गुणगुणत असतो. म्हणून तर मुळात सुंदर असलेली पारू आणि गोमू आजही आपल्या काळजाचा खाव घेतात. शांत असा वाटणारा हा समुद्र किनारा आतमध्ये उंच लाटा निर्माण करतो, रौद्र रूप धारण करत असतो, आणि त्यानं धारण केलेलं हे रौद्र रूप किनाऱ्यावर पोहोचत नसेलही, पण कोळ्यांच्या घरात मात्र ते नक्कीच पोहोचतं. तरीही आपल्या समुद्राचा ते कधीही द्वेष करत नाहीत. अहो, दर्या म्हणजे एकविरेचा दूत अशी त्यांची धारणा आहे. म्हणूनच की काय, समुद्रात वादळ जरी असेल तरी सुद्धा कोळी बांधव आपल्या नेहमीच्या आनंदी वातावरणातच त्याचं स्वागत करतात, नाचतात, गातात. एखाद्या वादळाचं सुद्धा आनंदानं वर्णन करणारी ही संस्कृती म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचातला अभिमानी तुराच. सदानंदाचा, आई मातेचा, हैल मारी जोरून काम, काल कबूतर सुरी, हैल मारी हाय जोश, हाय जोश, कहांत बाप्पा, अरे कहांत बाप्पा, अरे कट जावा बाप्पा, अरे कट जावा बाप्पा, दिल्ली जावा बाप्पा, अरे दिल्ली जावा बाप्पा, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, हैले 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 जोर, ये रे हैले जुमा, सेरे हैले जुमा, अरे ये रे हैले जुमा, सेरे हैले जुमा, हैले 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 जोश, हैले 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 जोश, होशिया सुटला बादली बारा, सुटला बादली बारा, गाठू किनारा, गाठू किनारा, गाठू किनारा, गाठू किनारा, सुटला बादली बारा, बल्लब जो मात जरा, गाठू किनारा, गाठू किनारा, गाठू किनारा, गाठू किनारा, हे बादली वाऱ्याची भीती कुणाला, अरे छाती वरणाचा या जन्माला आला, अरे डोंगर लाटेत समरून आला, एकीचा करून पुकारा, बलडा बिला निठान मारा, एकीचा करून पुकारा, बलडा बिला निठान मारा, गाठू किनारा, गाठू किनारा, गाठू किनारा, गाठू किनारा, सुटला बादली बारा, बल्लब जो मात जरा, गाठू किनारा, गाठू किनारा, गाठू किनारा, गाठू किनारा.
मजा गेली पोरी पंधरा हित नाव सुंदरा शांती गो तिरकीला बोंबिल पंधरा आईली उरणशी तार पाणी भरलं चिकार माझं उठलंय कपाल शांती गो कपाली सुटले पाणी आईली तुंतुन तारा गेली बोरी पंधरा हिचं नाव सुंदरा शांती गो तिरकीला बोंबिल पंधरा हनुमान बली गो तन लंकेची केली होली गो बाजे बर कोण देव नीचे गो कृष्ण देव नीचे गो राधा बघाली ते बारग बाई राधा बघाली ते बारा अरे कृष्णाच्या गौलनी बारग बाई मालनी मल्यान गेल्याग बाई मालनी मल्यान गेल्या मल्यान गेल्याग बाई फुलांचा करुंडा केल्याग बाई फुलांचा करुंडा केला फुलांचा करुंडा केल्याग बाई हौलूचे पुंजेला नेल्याग बाई हौलूचे पुंजेला नेला समुद्राचं आणि कोळ्यांचं वर्षानुवर्षापासूनचं एक नातं तयार झालंय. समुद्र हा त्यांच्यासाठी बाप असतो, गुरु असतो, मित्र असतो. कधी या समुद्रामुळे संकट आलं तरी तो त्यांच्या कुटुंबाचा भाग असतो. कोळ्याच्या कुटुंबाचा सदस्य असतो तो म्हणजे हा समुद्र. हे असं इतकं मोठं असलेलं कोळ्यांचं कुटुंब,
हा ऋणानुबंध इतका जुना आहे की समुद्र सुद्धा कोळ्यांच्या अनेक पिढ्यांना ओळखत असतो. एखाद्या देवाचं आणि भक्ताचं जसं नातं असतं ना, तसं नातं या दोघांमध्ये असतं. एकदा काय झालं की मी रक्षाबंधनाच्या दिवशी कोकणातल्या बहिणीकडे गेलो होतो आणि तिथे एक सण साजरा होत होता नारळी पौर्णिमेचा. तेव्हा मी पाहिलं की काही कोळी लोक किनाऱ्यावर जमले होते. त्यांनी होडीची मोठ्या थाटामध्ये पूजा केली आणि ती पाण्यात नेऊन समुद्रात लांब नारळ फेकला. तेव्हा तिथले आजूबाजूचे लोक कुजबुजत होते की नारळ परत यायला पाहिजे, बंदरात जायला नको. मी लहान असल्यानं मला काही कळायचं नाही. वाटायचं की एकदा दिलेली गोष्ट हे परत मिळायची का वाट बघतात. म्हणजे आपल्याला काय शिकवलेलं असतं की एकदा दिलेली गोष्ट परत घ्यायची नाही, मग हे असं का करतायत. पण आता मोठं झाल्यावर कळतं की तो नारळ जर समुद्रात गेला तर त्यांच्या मते समुद्र शांत नाही असा त्याचा अर्थ झाला असता आणि मासेमारी अजून लांबणीवर गेली असती. पण तसं झालं नाही. मंडळी, पश्चिम महाराष्ट्राच्या दर्या आणि कोकणचा दर्या जिथे येऊन मिळतात ती म्हणजे लोककला. देव धर्म आणि द्वेष यांच्या पुढे जाऊन माणसाला माणसाशी ओळख करून देते आणि उभ्या महाराष्ट्राला एकोप्यानं नांदायचा संदेश देते ती म्हणजे लोककला. एखादं फूल ओळखायची खूण म्हणजे त्याचा गंध, तसंच एखाद्या प्रांताची ओळख म्हणजे तिथली लोककला. बघूया ही लोककला आपल्याला अजून कुठे कुठे घेऊन जाते. भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत एकमुखानं म्हणूया जय जय महाराष्ट्र माझा.